नमस्कार, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सन्माननीय अस्मिता गायकवाड, ज्या रणरागिणी मुलुक मैदानी तोफ म्हणून ह्या परिसरात ह्या पंचकृषीत ओळखल्या जातात, आज त्यांचा एक नवा उपक्रम अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी या अंतर्गत त्या विविध मान्यवरांना भेटी देत आहेत। विविध गुणवंतांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांच्या भावना समजून घेणं असा एक वेगळा आगळा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। त्यानिमित्तानं आज कर्णिकनगरमध्ये आलेले आहेत। कर्णिकनगरमधील एक केणे दाम्पत्य यांच्या घरी आलेले आहेत। केणे साहेबांचा गेले अनेक वर्षापासून कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये अत्यंत गाढा अभ्यास, अत्यंत अभ्यासू आणि चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख, त्याचबरोबर कर्णिकनगरच्या जडणघडणीमध्ये असेल कर्णिकनगरवासियांच्या रहिवाशांच्या प्रश्नावरती काही आवाज उठवायचा असेल अशा अनेक माध्यमातून त्यांचा हातखंडा आहे। ते सजग नागरिक म्हणून ते सगळ्याला परिचित आहेत। अशा एक अभ्यासू व्यक्तिमत्वांच्या घरी आपण आलेलो आहोत। त्यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या देखील आरोग्य क्षेत्रामध्ये परिचारिका म्हणून त्यांनी आयुष्यभर आपले हयातभर एक अतिशय सेवाभावी उपक्रम त्यांनी राबवला। करोना कालखंड असेल किंवा त्या अगोदरचा असेल, तर कर्णिकनगर ह्या पंचक्रोशीतले असतील, ग्रामीण भागातील असतील, कोणतेही प्रकारचे रुग्ण असतील तर त्या रुग्णांची सेवा त्या अतिशय मनोभावे करायच्या। कुणीही कधीही त्यांना अर्ध्या रात्री जरी फोन केला तर त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते परिचारिका असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं। अनेकांच्या आरोग्याची सेवा त्यांनी केलेली आहे। अशा एक गुणी दाम्पत्याच्या घरी आपण आलेलो आहोत, त्यांचा सन्मान आपण करणारच आहोत। तत्पूर्वी त्यांच्या जडणघडणीविषयी आपण त्यांचं नाव, परिचय आणि अस्मिताताईंची असणारी ओळख याविषयी केणेसाहेबांना आपण विचारूया आणि त्यानंतर आपण त्यांचा सन्मान करूया। धन्यवाद। मान्य अस्मिताताई गायकवाड, मान्य वकील साहेब यांचा परिचय माझा 1989 ज्यावेळेस आम्ही या परिसरामध्ये राहायला आलो त्यावेळेस ही वसाहत नवीन होती आणि या वसाहतीचे अनेक प्रश्न होते। त्यावेळेस राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अस्मिताताई याही नवीन होत्या आणि आम्ही कधी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये पडलेलो नव्हतो आणि परिस्थिती अशी होती की काम करणाऱ्या माणसाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे हा विचार आमच्यासारख्यांच्या मनामध्ये नेहमी होता, आजही तो आहे। आणि त्याला अनुसरूनच एक उमदा व्यक्तिमत्व, काम करण्याची धडपड असलेली मानसिकता हे पाहून आम्ही अस्मिताताईंच्या पाठीशी उभं राहिलो आणि त्यांना या सोलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कार्पोरेटर म्हणून आम्ही निवडून आणलं। त्यानंतर अस्मिताताईंचं पडता म्हणजे प्रत्येक पाऊल असं पुढं पडत गेलेलं आहे। कुठल्या राजकीय पक्षामध्ये कार्य करत असताना वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली, त्याप्रमाणे त्यांची म्हणजे कामाची कमान ही नेहमी वाढत गेली असं एक व्यक्तिमत्व। आम्ही आमची अशी अपेक्षा होती की या नगराचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडणारा एखादा तरी प्रतिनिधी आम्हाला हवा आहे आणि म्हणून आम्ही वकील साहेबांना नेहमी म्हणायचो की तुम्ही लोक एवढी काम करता, सोलापूरच्या जडणघडणीमध्ये तुमचा एवढा वाटा आहे तर आपला आवाज हा विधान परिषदेमध्ये उठला पाहिजे, उमटला पाहिजे आणि आमचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, तर तुम्ही आमदारकीची साठी प्रयत्न का करत नाही असा नेहमी आमचा धुशा वकील साहेबांच्या पाठीमागे होता। आणि मला अशी आशा आहे की यावेळेस आमचं म्हणणं हे विधान परिषदेमध्ये उमटतील आणि आम्ही आशा करतो की आम्ही सगळे मिळून त्यांच्या पाठीशी एकमतानं खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि आशा आहे की त्या म्हणजे पक्षानं त्यांना आमदारकीचं तिकीट द्यावं। लोकांच्या मनातला माणूस जर राजकीय पक्षांनी प्रतिनिधी म्हणून दिला तर तो निवडून येऊ शकतो आणि त्याला फार कष्ट करावं लागत नाही। अस्मिताताईंचं या क्षेत्रातलं या परिसरातलं काम इतकं मोठं आहे की लोकमाणसांमध्ये त्या आहेत आणि अशा व्यक्तीला जर संधी दिली तर हे त्या निश्चित संधीचं सोनं करतील आणि या निमित्तानं मी ताईंना भरभरून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज माझी वारी आमचे केणे काका आणि आमच्या काकू
दोघंही दोन्ही व्यक्तिमत्व मला म्हणजे आई वडिलांचं मान आहेत. आज त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि खरोखरच म्हणजे मी जेव्हा निवडून आले पहिल्यांदा ती सगळी या सगळ्यांमुळेच निवडून आले. नगरसेविका झाले, नगरसेविका काय असतं किंवा त्या पदाचं काय काम आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी मी नगरसेविका झाले आणि त्याचं पूर्ण श्रेय या सगळ्यांना आहे. कारण आज काका काकूंनी बरेच वर्ष माझ्या पाठीशी आहेत, माझा राजकीय प्रवास त्यांनी पाहिलेला आहे, माझा सामाजिक प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे त्या कुटुंबाशी, या संपूर्ण कुटुंबाशी मी अगदी एक घरची त्यांची मुलगी म्हणून निगडीत आहे. आज मी काका काकूंचं काम बघते, कारण समाजामध्ये बघा एकदा आपण परिचारिका म्हणून काम करत असताना अनेक लोकांना आपण सेवा देत असतो आणि आजूबाजूच्या पण, म्हणजे काकू तिथे जेव्हा शिवाजी हॉस्पिटलमध्ये होता, शिवाजी सर्वोपचार रुग्णालयामध्ये, तर माझ्या सासूबाईंना पण मला आठवते की ऑपरेशन करायचं होतं, काकू म्हटलं इकडं तिकडं जाऊ नका, अतिशय चांगल्या सुविधा आपल्याकडं आहेत आणि आपण करूया. म्हणजे ही जी सेवाभावी वृत्ती आहे तर संपूर्ण कर्णिकनगर परिसरालाच नाही तर सोलापूरकरांना त्यांनी सेवा दिलेली आहे. काकांनी अतिशय सुंदर काम या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून संचालक म्हणून, पतसंस्थांच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून किंवा संचालक म्हणून असं त्यांचं काम राहिलेलं आहे. पतसंस्थेच्या अनेक म्हणजे त्यांना अभ्यास आहे चांगला आणि त्यामुळंच आमच्या मनोरमा परिवाराचे पण त्यांनी आमंत्रित संचालक म्हणून इथं काम करतात मल्टीस्टेटचे. तर या पद्धतीने समाजामध्ये सतत सेवा देणं हे या दोघा पती पत्नीचं आत्तापर्यंत कार्य राहिलेलं आहे. मला खरोखर त्यांच्या कार्याचा खूप अभिमान आहे आणि त्यामुळंच एक गुणीजन म्हणून माझी वारी आज त्यांच्या दारी आलेली आहे, त्यांच्या घरी आलेली आहे. तर मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि त्यांना जे जे हवं ते मिळू दे अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.